माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाय, तालुका जत, जिल्हा सांगली। हे कार्यक्रम आपलं राजाचं, माझे घरचं बैल वही कर्नाटक महाराष्ट्र प्रसिद्ध झालेलं बैल। ह्या बैलाचं ह्या तारखे गेल्या वर्षी ज्यानं फेब्रुवारी 7 तारखेला वारलं होतं, ह्या फेब्रुवारी वर्ष झालंय। त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम ती पुणतिथी म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवलंय। मग वर्षापर्यंत आमच्या ह्याच्याचा नाद आहे, मग ही बी ह्याच्या नादावर आम्ही हे आम्हाला प्रेम आहे म्हणताना ही वर्षभर आम्ही मी हुस तर हे करत मी त्याच्या राजा सेवा करत जाणारसाठी आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे। या अगोदर कधी कार्यक्रम झाला होता का तुमच्या घरी असा? नाही, ती जेव्हा बैलाचं जनावरचा कुठला कार्यक्रम आहे, मीच आता ही त्याच्यावर लई प्रेम आहे। आपलं घरचं ती मुख्य व्यक्तीसारखं आपलं बैल होतं, मग त्याच्यासाठी आम्ही ही कार्यक्रम केलेला आहे। तुमच्याकडे जो खिलार होता, हा खिलार कोणत्या प्रकारचा होता? पहिला याचे भाव होतं की हो, मग ती भाव होतं ती आपलं घरी वारलं नाही हो, मग ती शेवटी इकलंय ही आपलं घरचंच वारलंय म्हणून मग ही आपलं ही लेकासारखं आहे म्हणून आम्ही कळून म्हटलं ही काय आलंय, देवच आलंय माझ्या घरी, ह्याच्या लय माझ्या प्रेम आहे ह्याच्यावर म्हणून आम्ही ही एवढं जगाच्या प्रेमावर जगाचं प्रेम आहे, माझे बी प्रेम आहे, सगळ्या प्रेमावर माझ्या मनात ही असावं मी हुस तर असावं म्हणून मी केलेला आहे। हा खिलारचा वापर तुम्ही कशासाठी केला होता? खिलारसाठी आम्ही कसं आहे हो, सगळ्या जगासाठी, मग कसं त्याच्या पेढ चांगलं होऊ द्या, हां सगळ्याकडे चांगलं आपलं केलार वस्तू राहावं म्हणून मग आम्ही केलार ती पाळतो आम्ही। आता तर बी काय आहे, मग ह्या जे ही राजा गेले, राजाच मुलगा एक आहे माझ्याकडे, राजा भाव जे काय आता त्याच्यावर नाद आहे तीच चालू करत चालू आहे आम्ही। म्हणजे राजाची पेढी तुमच्याकडे आहे अजून? हां अजून दोन आहे। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। नमस्कार, माझे नाव संगप्पा भजेंद्रे राहणार त्यांचा। हा राजाबाई आज फेब्रुवारी 7 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे म्हणून त्याचं आज पुणतिथी म्हणून आम्ही साजरा करतो आहोत। याच प्रकारे दरवर्षी या राजाबाईलाचं पुणतिथी दरवर्षी आम्ही साजरा करतो। या बैलावर सगळ्या खिलार प्रेमींचं सगळ्यांचं आवड होते, याच्यावर प्रेम होतं, सगळे प्रत्येक आजूबाजूचे जे खिलार प्रेमी आहेत ते सगळे लोक आज या बैलाचं पुणतिथीनिमित्त सगळेजण आले आहेत। सगळेजण म्हणूनच आम्ही या पुणतिथी म्हणून आम्ही साजरा करतो। धन्यवाद।